बाबा विषय कसा म्हणजे आपण एखाद्या मदत करू जायचं आणि आपल्याच अंगाशी यायचं. आज या ठिकाणी तुझ्याच मतदारसंघात अशी घटना घडतात ना म्हणून तू आज बोलतो. तू आज बोलतो ना आता पट्टा माका समजला. नाही पण हे काय म्हणतो आता म्हणू नका आपण त्याला मदत करूची नाही का. हे बघ ह्या माका पटना नाही पहिलं सर. काय चाय झाली तुमची माका एक कटिंग सांग. सांगत रे पण तू संदीपाचा मतदारसंघ ढवळलास की नाही. छे 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 मी संदीपाच्या मतदारसंघाच्या बाहेरच होतो. काय गेलेलं पुरा त्याची एक खबर हा. म्हणजे तू तुझं क्षेत्र वाढायला म्हणूस पण खबर बघ काय. अरे तू विश्वनाथ कुडाळकर माहितीये ना. विश्वनाथ कुडाळकर तू कामाला आपण तुमका विश्वनाथ कुडाळकर माहित नाही. रेग्युलर आपण भेटणार माणूस आहात तुमच्या सारखं टकलो आप पण खालसून घेर जरा कमी त्याचा काय झाला माहितीये त्याची ती पोरगी आहे ना ती रात्री एका मुंबईवाल्यावर पळून गेली. अरे मॅड झालंस का. अरे मी नाही तू मॅड झालो. अरे विश्वनाथाच्या पोरग्यात मी ओळखतोय कॉलेज होता शेवटच्या वर्षात. त्या बरं खबरी असतात ना तुका कसं काय माहिती सांग. अरे मालवण असून येताना त्याची एसटी चुकली माका रिटर्नचा भाडा नव्हता. त्याला माका विचारलं आणि सोडशाल काय आता डोक्यावरसून तर आणूचा नव्हता म्हणून बसवलं त्या रिक्षात. मला डोक्यावरसून हाडूचा असलास ना तरी हाडले असते तू माणूस आपण येऊ. हे नाम्या वय काय काय बोलते बघ ना आबानो. आणि शामली पळून जाणारातला नव्हता संदीप. तुका तिचं नाव पण माहिती माहित तू काय झाला. अरे बोलता बोलता विचारलंय नाव. या असं असता पोरच्या बरोबर बोलल्यावर तुमचा लगेच संशय येत ना. संशय पण तिथल्यानंतर कोणत्या आरती ओळखलो पद्मान आरती नाही ओळखलं म्हणजे मिळवलं. असं की नाही कधीच होता नाही समजलं पद्मावर माझा विश्वास हा आणि पद्मा की नाही पळा जाऊन लगेच कधीच करूचा नाही. बरोबर जाता चाय सांग जा बहुतेक नातूच खेळणार. काका सोडा ना. काका मी काय केलंय प्लीज काका सोडा ना. अरे जास्त बोलशील तर मुंडके उडून टाकेल. काका सोडा ना मी काय केलंय. काका सोडा ना प्लीज ना काका मी काय केलंय. घबरवलंस आणि जगतल. अरे तुझ्यासारखे किती तरुण मी हे आता संपवलंय. काका सोडा ना प्लीज ना काका. तुझ्या बरोबर आमका काय संसार करूचा. तुझ्या बापाशी 2 लाख रुपये दिले आणि आम्ही लगेच सोडतलो. बापशी खावरण इथं किडण्या बिडण्याची भानगड दिसता. पहिल्या वेळेवरच कल्टी मारलेली बस काम पडलंय. अरे तो बघा बघतोय बघतोय पकडे दिलं मी आलो बघतो. अरे आता ना कुत्र्यानच माझी वाट लावलं. म्हणजे तुमका आता बघलंय ना आणि माझ्या जीवात जीव इलो. अरे बैला काय झाला काय झाला काय. अरे मग अशी कुत्र पाठी लागलो म्हणून दावत होते आणि आता ह्यो पाठी लागलो. अरे खया कोण खया कोण. अरे कोण नाही उगाच गंड येता तू. अरे बापाशी ज्ञान पाळत असतो तू. बापूस काय बोललो आहे का पोलिसात भरती होण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस कर म्हणून धावताना आमका गंड येता. अरे बाबा पोलिसात कसलं भरती होत खरे खुरे पोलीस बोलूची वेळ इली.
म्हणजे अरे तुमकं सांगतो मगस ना मी वडापाव खायत होतोय ना तो एक कुत्रू माझ्या पाठी लागलो मी म्हणून जंगलात पळालोय रे तो पळाल्यावर काहीतरी अडकण पडलोय थोडे ना असं काहीतरी आवाज येत होतो आणि कोणतरी लोक बोलत होते कोणा तरी खिंडा बिंडा करूचा काहीतरी काय काका मी काय केलंय प्लीज काका सोडा ना अरे जास्त बोलशील तर मुंडके उडून लागेल काका सोडा ना मी काय केलंय काका सोडा ना प्लीज ना काका मी काय केलंय घबरवलंस आणि जगतल अरे तुझ्यासारखे किती तरुण मी हे आता संपवलंय काका सोडा ना प्लीज ना काका तुझ्या बरोबर आमका काय संसार करूचा तुझ्या बापाशी 2,00,000 रुपये दिले आणि आम्ही लगेच सोडतलो जाऊशी काम पडलंय अरे तो बघा बघतोय बघतोय पकड दिलो मी आलो बघतो आणि होईल बैला सकाळी सकाळी काय आम्हीच गावलो काय पकवूक आम्हीच गावलो काय पकवूक ना बाकी सगळं ठीक आहे पण तू असं 2-3 किलोमीटर इतक्या स्पीडने धावलं या काम का खरा वाटत नाहीतर 5 पावलं पण चालणं ह्याका जीवावर येता ह्याका जीवावर येता अरे बाबा जीवावरच येणार प्रसंग होतो म्हणून इतकं धावलंय आता पकवचा बंद कर तिकडनं आमका बघला आणि धावा सुरू केलाय कळलं आमका अरे नाही बाबा खरंच विश्वास ठेवा माझ्यावर वडापावची शपथ हे वडापावची शपथ घेता वडापावची शपथ घेता मला विश्वास ठेव हरकत नाही पण आता पुढे काय करायचा अरे बाबा इतक्या माका डोक्या असता तर मी लंडन अमेरिकेत पोचलो असत हे पहिला ज्यांनी किडनॅप केला त्यांचं चेहरा लक्षात आणा तुझ्या म्हणजे वर्णन वगैरे करू शकतस ना वर्णन वगैरे करू शकतस ना अरे नाही दीदींना असं तोंडात काहीतरी ना बांधलेलं नाही रे अरे पण त्याने माका बघल्या नाही काय सांगत बहिला आता मेलस तू तुझा काय खरा नाही आता ज्या पोरात त्यांनी किडनॅप केलं नी त्या पोराचं चेहरा तरी लक्षात आणा त्याचं तरी लक्षात आणा पण टेन्शन मध्ये तू विसरले रे मी अरे बहिला एकंदरीत तुझा काय खरा दिसत नाही आता तू संपल अरे मी ना तो वडापाव खाले ना म्हणून या सगळ्या झाला वडापाव खाल्या नसते तर कुत्रच पाठी लागलं नसतो कुत्रो पाठी लागलं नसतो तर जंगलात गेलं नसतं आणि या सगळं झाला नसतं रे ह्याच्या पुढे ना मी कायमचं वडापाव बंद करतलं भजीपावच चालू करतलं माका ना अजून पण विश्वास बसत नाही संशय हाच माझ्या तुझ्यावर संशय हाच अरे बाबा मी किती खोटं बोललाय अशी मस्करी करेन काय मी आणि तुमका सगळं खोटं वाटत ना तर थंय जाऊन बघा तुम्ही ठीक आहे आपण जाऊन बघूया हा हा चल चल आपण मी नाही बाबा आता थंय येऊचे एवढं धावलंय ना तर परत मी मरणच जाईन रे त्यापेक्षा ना मी एक काम करते काय मी ना जाते सगळ्या गाववाल्यांकाच घेऊन येते हा नको 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 गाववाल्यांका नको गाववाल्यांका बोलवलो ना तर आपलीच इज्जत जाईल आपलीच इज्जत जाईल ती कशी अरे या बैलाचा काय कधी खरा असता काय याचा काय खरा असता काय त्यापेक्षा आपणच जाऊ हा अरे पण माझं ऐकन तरी गावा ठीक आहे मग आपण जाऊन बघूया बैला तू अजिबात घाबरू नको आम्ही असं हो ना मी असं आहे मग या सगळ्या तिकडे गेल्या तुमचं बरोबर काय घाबरू नको तू घाबरू नको चल बघ आम्ही असताना तू असतो घाबरत खरं असत खरं सांग मला फक्त आहे ना जाऊचा वडापाव खाले बघले माहिना पडले दाखवतो तुकडे ह्याच घर आता अण्णा मी हैसून बघले त्यांका कोण माका वाटत ना पाठीमागे गेले असते पण कोणी आवाज करू नको हे बैला खया कोण मी गावातल्या आणणार होतस आणि काय दाखवणार ह्या पडक्या घर या पडक्या घर अरे मी खरा सांगतो अरे बघलंय मी 3 जण होते एकाच्या हातात ना एवढं मोठ सुरू होतो आणि ना आपल्या वयाचं पण एक पोरग होतो आता गेले खर
10-15 मिनिटात गायब झाले काय सांगतो बैला? नाही नाही, अरे प्रसादा ते जेवण आणूक गेले असतेले. जेवण आणूक गेले असतेले. हा हा ठीक आहे, मग आता आपण इकडे जेवूया आणि मग निघू. हा हा तशी पण माका भूकच लागल्या. अरे धावन धावांना लय दमलेलंय मी. मी काय म्हणत, तुम्ही म्हणत असत तर आपण जेवणच जाऊया ना. औषध तो खो, ते काय तुझे पाहुणे आहेत? अरे मेल्या किडण्यापर ते किडण्यापर. बहुतेक माका काय वाटतं माहितीये, बैलान ही जागा बघितल्या ना म्हणून ते पळान गेले असतले. पळान गेले असतले सबर असू शकता. आता मी कसं सांगू ना? तू काही एक सांगू नको. एक तर नको तिकडे आणलं आमका अडकवून ठेवलं. हे चला जाऊया, चला याच्यावर काय. प्रिय थांबा, माका घेऊन चला. हो शिंदेनु, आमचं उज्ज्वल गेलो काय? हो उज्ज्वल म्हणजे आमचं बैल. हो हा हा, काल संध्याकाळ म्हणून येलो, नाश्तो केला आणि गेलो. पण सकाळपासून काय दिसाक नाही. ओ खै गेलो समजत नाही. माझा अर्जंट आहे काम आहे माझा. असा हो हा हा इलो तर सांगताय का? सांगशात? सांगताय नक्की. नक्की आठवण सांगा. ए संदीपा, आमचं उज्ज्वल काय दिसतो काय? काय काय झाला? अरे सकाळपासून काय गायब. औषधी पण सांगून जाऊ ना, खै गेलो काय माहिती. काहीतरी हादडूक गेलं असत कसल्या तरी हॉटेल मध्ये बघा. अरे सगळी टपरे हॉटेल सगळा बघलं, खै तो जाऊकत नाही. अरे काय ला ना काय, तो इतका किती टेन्शन घेतास? अरे बाबा आज पोलीस भरती वाला दाखव नव्हतो होतो त्याका, पण हो मेलो सकाळपासूनच गायब झालो. पहिला पोलीस भरती तर छाती मापत पोट नाय संदीपा. तर हय तो गायब झालो आणि तुका काय मस्ती सुचता रे? अरे काय झालं संजय, काय घडवं? तुका उज्ज्वल काय दिसतो नाही? काय झालं? अरे सकाळपासून गायब. हा गायब? हो एकटोच गायब. हा का गावातला कोण पोरग्या घेऊन गायब झालं? अरे म्हणजे कसलं तरी पोरी घेऊन गेलो असत आणि लगीन करून येत. बरोबर बरोबर. विषय कसो हा हल्ली ना असले घटना खूप वाढाक लागले म्हणा ना आमच्या मनात शंका येईल. बाकी काय उज्ज्वल तो समजून आहे काय रागान गेलो की का घर बीर सोडू? अरे कशाक जाय, फुकटचा मिळता थंय कोण घाली? या पण बरोबर. हा बरं मी काय म्हणतोय, त्या प्रसाद करण अर्जुन त्यांना विचारलास? नाही नाही त्यांना शोधतोय. विषय कसो हा उज्ज्वल हे वजनदार व्यक्तिमत्व असं गायब होत बघते बघते. बापूस आणि झील काहीच फरक नाही ना. होय रे दोघे डॉक्यात पडलेले. साच्यातले तू घेतलं चल जाऊया. मग माझे बाता काय रे? अरे तुमचं चौथं वाटणार काय? त्याच तुमच्याकडे येतो आम्ही. दोन तास झाले त्याच शोधतो, अजून काय गावलो नाही. अजून काय गावलो नाही. अरे घराडे पण नाही बाकाटा तुमच्या बरोबर. नाही आमका बोललो सकाळी तुमका 8 वाजता येऊन भेटतय म्हणाल. सकाळी सकाळी तुमच्या घराकडे आम्ही इल्लो होतो, तुम्ही आमका 8:30 म्हणाल. येऊ नाही आम्ही सरत थांबलो. अरे काय सांगतास काय? अरे फाटपटी गेलो फाटपटी. काय माका वाटला तुमच्या वांगडा. मग आबांकडे जाऊन बघायचा. आबांकडे जाऊन बघायचा. अरे काय आणि किती आहे? ए गप्रवा गप्रवा काका, तुम्ही टेन्शन नको घेऊ. तो गावात खाई तरी असतो, आम्ही शोधतो त्याका. मी त्याका फोन करून बघतो. फोन कर. काय आला? फोन स्विच ऑफ असा द्यायचो. काय सांगतो का? अरे मग गेलो तरी खाय तो. ए वामण्या बैला उज्ज्वला खाय बघला. नाही सकाळपासून बैल काय मला दिसूक नाही. अरे अक्को गाव पालतो घातलंय असं न सांगता जाऊ नाही कधी तू? हा हे बैल हरवलो की काय? काय बाकी काय गोरगो चांग. हो तुझ्या जाव्यात एकदम खास मित्र ना रे. मस्तरो मारीत. अरे सोमान चांगलो म्हटलंय. बकार सुरासारखं काय पण मना निर्मळ होतो रे. होतो म्हणजे आम्ही तू गेलो ना या हरवलो. तू तर त्याला डायरेक्ट पोतूक निघाल. अरे कलियुग हा बाबा कलियुग, कधी काय होत ना सांगू घ्यायचा ना. अरे मी काय म्हणतोय खाई गेलो खाय असत रे बैल. आता त्या कलेश्वराकच माहिती देऊ. कमाला बाबा बैला सारखं भलो भक्क माणूस हरवतो म्हणजे खरंच कमाला. तुम्ही काय पूर्वी मैताच्या रडण्याची ऑर्डर घ्यायत की का? जेव्हा बघूचा तेव्हा ना तोंडात पदर लावलेलो असतो. काय नाही गो, कोणतरी भरपूर खाऊ देतोय असं सांगा ना, कामात घेऊन गेलो असतो. काय गो काय झाला?
बैल हरवलो ऑइल कसलं ऑइल तास गरम करते आणि तुझ्या कानात टाकते ऑइल नाही बैल 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 हरवलो बैल हरवलो परवान दे माका वाटलं माझं कोंबडं हरवलो हा बैल हरवलो त्यात काय एवढा म्हणून रक्षा तो दुसरो नवीन बैल हाडून देतलं तुका गे गोठ्यातलो बैल नाय आपल्या गावातलो बैला ना खादाड बैल उज्ज्वल उज्ज्वल त्याचा काय झालं तो गायब झालो अरे वा 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 साहेब झालो अको माझ्याकडून त्याका अभिनंदन सांगा नवळ नाता एक तर हिला तरी ने नाहीतर मला तरी आता आओ बैलाक कोणी किडनॅप तर केलं नसत ना काय बैलाक कोण कशा किडनॅप करीत हल्ली वाचतस ना पेपरात बातम्या काय येतात ते अहो तरुण मुलांना किडनॅप करून त्यांच्या घरच्यांकडनं लाखो रुपयांची खंडणी मागतात सविता बैल कसं होतो तुका माहित आहे ना त्याच्या खाण्याचा खर्च बघितल्यानी ना तर त्यांना अंदाज येतो ह्याचो खर्च काय आपणाक परवडणाऱ्यातलो ना आपोआप आणून सोडतले ते पण त्याची किडनी बिडनी काढून विकण्यासाठी तर त्याला किडनॅप केलेलं नसत ना सविता तू इतके निगेटिव्ह कशा बोलतस अगो दुसरे पण काहीतरी शक्यता असती ना काहीतरी गेलो असत आणि किडनॅपच केलो असत कशावर ना काल मी टीव्हीवर बातमी बघलंय हल्ली मुलांका किडनॅप करूची टोळी फिरता मी बायकांना सुतावरना बरोबर स्वर्ग गाठतात तो बैल असतो तरी कोणाचा तरी मुलगो असा ना त्याच्या आई बाबांका आता काय वाटत असत याचा जरा विचार कर त्याकांना शिस्त लावची गरज आहे बघाव त्या खाऊचा सुस्तात एका सविता तो बैल कसोही असलो ना तरी त्याच्यावर संस्कार चांगले झाले आहेत नम्र असा तो हा आता शिस्तीच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष केलं नाही आई बाबांनी पण आता त्याची शिस्त आणि संस्कार काढण्यापेक्षा तो सुखरूप मिळणं महत्वाचा की नाही सांग मका काय वाटत तुमचं काय अंदाजा माझ्या अंदाजानुसार तो खाऊच्याच मागे गेलेलो असतो बघ सविता आशावादी राहू जास्त काळजी करू नको पण गावात किडनॅपिंगची चर्चा सविता लोकांची चर्चा आणि हे अंदाज ना वाऱ्याप्रमाणे खय वावत जाती ना आता आपताच सुद्धा कळायचा नाही बैल असा न सांगता जाणार नाही माका वाटलं ना त्याचा किडनॅपिंगच झाला असतला काळजी वाटत शिल्पा आता काय झालं तर सांगशीत माका खय काय काय होऊक नाही भय काय तुझं ना चेहरोच सांगता काहीतरी झालंय म्हणा नाही गो जरा मूड नाही शिल्पा खरा खरा सांगा बैलाचा टेन्शन इला ना होय गो खय असत गो तो असाच गो खाय तरी मिळत तो लवकर येऊन दे शिल्पा मग खरा खरा सांगा तू बैलाच्या प्रेमात बिमात पडलंस नाही ना तसा नाही गो त्याच्या मनात काही असलं ना तरी कधी त्यांना मग त्रास देऊ नये ता बाकी खरा नाहीतर आजकाल प्रेम मिळवण्यासाठी पोरं खायच्याही थरक जातात ताच ना बैल असं कधीच वागाक नाही बैल करण अर्जुन प्रसाद हे कसे घरातल्या सारखे वाटतं बैल तसं भोळोच आगो त्याच्या ना मनात एक आणि तोंडावर एक असं कधीच नसतं जा काय मनात येत ना तर बोलून टाकता म्हणानच तर ते का मी आवडतं ह्या मग माहीत असलं ना तरी कधी मग तिची भीती किंवा टेन्शन नाही हो गो बिचाराचं काय झालं असं काय समजत नाही गो फोन पण बंद हा असं म्हणतात तसं तो भित्रोच अगो म्हणाच काळजी वाटत गो पद्मा तिथे कोणी किडनॅप बिडनॅप केला नसत ना गो आता मी काय सांगा पण शिल्पा आपण किती वाईट विचार करूया होय गो पण मनात ना नको नको ते विचार येत राहतात शिल्पा तू नको टेन्शन घेऊ सगळे शोधतात ना मिळत तो होय आणि आबानी पण ना गाराणं घातलं निया की तू लवकर आणि सुखरूप घराकडे येऊन देत म्हणत होय ना